नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉर्या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा येथील समक्ष मुलाखती म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यूच्या जाहिराती पाहणार आहोत संस्थेमध्ये दोन हजार एकवीस आणि बावीस या शैक्षणिक व वर वर्षाकरिता स्थानिक निवड समितीमार्फत काही तात्पुरत्या स्वरूपाच्या म्हणजे तासिका तत्त्वावरील शिक्षकांची पदे भरायची आहेत बऱ्याचशा पदांची इथे जाहिरात आहे त्यामुळे ही जाहिरात आपण इथे समाविष्ट केलेली आहे मराठी विषयाच्या वीस जागा साधारण आहेत इथे तुम्हाला कॅटेगरीनुसार सुद्धा इथे विभाजन दिसून येईल हिंदी विषयाच्या दहा इंग्रजी विषयाच्या तेहतीस जागा आहेत त्याचबरोबर अर्धमागदी भाषेची दोन जागा त्यास मान बरोबर मानसशास्त्राच्या तीन आणि इतिहासाच्या तेहत्तीस जागा आहेत भूगोलाच्या बत्तीस जागा राज्यशास्त्राच्या नऊ जागा अर्थशास्त्राच्या सत्तावीस जागा कॉमर्सच्या बावीस ग्रंथपालच्या दोन शारीरिक शिक्षणच्या दोन आणि भौतिकशास्त्राच्या अडतीस जागा आहेत जास्त जागा आहेत भौतिकशास्त्राच्या त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या अजून जास्त जागा आहेत एकाहत्तर जागा जवळपास रिक्त आहेत वनस्पतीशास्त्राच्या शेहेचाळीस जागा आहेत आणि प्राणीशास्त्राच्या अडोतीस जागा गणित विषयाच्या सहा जागा इलेक्ट्रॉनिक्सच्या चौदा संख्याशास्त्राच्या अठ्ठावीस बिझनेस स्टॅट फॉर कॉमर्सच्या एक बिझनेस लॉचे नऊ एम लॉचे तीन अकाउंट्सीचे अकरा संस्कृतचे सहा शिक्षणशास्त्राचे एक त्यानंतर इथे बरेचसे पद आहेत जसे की सूक्ष्मजीवशास्त्र समाजशास्त्र तर्कशास्त्र तत्वज्ञान अभि अधिव्यक्यता शिक्षणशास्त्र पेढाभोगीवरचे पण जागा आहेत तर अशा प्रकारे काही इथे जागा आहेत या तासिका तत्वावरील पदे आहेत हे तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार आहेत आणि यानुसार ही जाहिरात देण्यात आलेली आहे त्या तासिका तत्वावरील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे आणि तदनंतर सदरची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार असून यानंतर नियुक् नियमित सेवेचे कोणतेही हक्क तासिका तत्वावरील नियुक्ती शिक्षकास प्राप्त होणार नाही आहेत अशी पण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर नेमलेल्या शिक्षकाने एकाच वेळी एकाच महाविद्यालयात काम करत असल्याबाबतचे आणि इतर महाविद्यालयात काम करत नसल्याबाबतचा हमीपत्र शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर संस्था महाविद्यालयात सादर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर उपरोक्त पदासाठीच्या शैक्षणिक अर्थात तासिका तत्वावरील वेतन तसेच आरक्षणातील अंतर्गत परिवर्तन वादला बदल या संदर्भातील बाबी शासन निर्णयानुसार असणाऱ्या आहेत तर यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांची गणना खुल्या किंवा अराखीव सुद्धा केली जाणार आहे अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांच्या अर्जासोबत शासनाच्या सक्षम प्राधिकाराचे जात प्रमाणपत्र ही कागदपत्र सादर करायचे आहेत जसे शिक्षक पद भरतीसाठी कागदपत्र आहेत अगदी तशा स्वरूपात इथे आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ मिळून जातील ज्याच्यामध्ये जे शिक्षक पदाकरिता कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण आवश्यक आहे त्याबद्दल विस्तृत अशी माहिती मिळून जाईल तर ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनि शिवाजी डॉट ए सी डॉट इन याच्यावर अर्जदारांना पाहण्यासाठी जाहिरात ही उपलब्ध आहे आणि सदरच्या तासिका तत्वावरील पदांना तात्पुरते आरक्षण लागू राहणार रा, आहे आता इथे काही जागा आहेत जे की नॉन ग्रँटेबल पोर्स पोस्टसाठी आहेत मराठी इंग्रजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स जिओग्राफी सायकोलॉजी सोशोलॉजी एज्युकेशन अँड स्टॅटिस्टिक्स यांच्या पदाकरिता इथे जागा आहेत केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री झुलॉजी मॅथमॅटिक्स फिजिक्स बॉटनी इलेक्ट्रॉनिक्स मायक्रोबायोलॉजी अशा पदांसाठी सुद्धा इथे जागा आहेत तर ह्या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जेणेकरून तुम्हाला याचा विस्तृत असा अभ्यास करून अप्लाय करायचा असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकाल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही तुम्हाला करता येईल आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फी शंभर रुपये या आहे याच्यात प्रोसेसच्या स्टेप्स आहेत ज्यामध्ये इन्फॉ ॲडव्हर्टाईजमेंट केअरफुली वाचा म्हटलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या फिलअप करा असंसुद्धा सुद्धा सांगितलेलं आहे तर इथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करून फॉर्म अप्लाय करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलीही अडचण येणार नाही त्याचबरोबर पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला फिलअप करायचं आहे तर या संदर्भात विस्तृत अशी माहिती तुम्ही पाहू शकता त्यानंतर प्रिंट आऊट जो आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा रेल्स शिक्षण संस्था सातारा यामध्ये यू डू नॉट इथे बघा यू डू नॉट हॅव टू सेंड प्रिंट आऊट प्रिंट आऊट पाठवायची गरज नाही ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम टू रयत शिक्षण संस्था साता युअर ॲप्लिकेशन प्रोसेस इज नाव कम्प्लीट प्लीज चेक द वेबसाईट इन फॉर रेग्युलर अपडेट्स अशा स्वरूपात इथे माहिती तुम्हाला जसं म्हणजे प्रिंट आऊट काढल्यानंतर ते लक्षात ठेवायचं आहे आणि ते तुमच्याकडे ठेवायचं आहे इथे विस्तृत अभ्यास तुम्ही ह्या ॲडव्हर्टाईजमेंटचा करा जेणेकरून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नक्की अप्लाय करू शकाल फॉर्म आणि इथे माहिती आहे पुढे तर अत्यंत महत्त्वपूर्ण असे ह्या वॅकेन्सीज आहेत ज्याच्यातून तुम्हाला आपले म्हणजे पुढे चालून ॲज अ टीचर काम करण्यासाठीच्या पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हता त्यानंतर लागणारे स्किल्स या सगळ्या गोष्टींचा थोडासा सराव होऊ शकतो त्याचबरोबर जे काही आप तुमच्या विषयाचं नॉलेज पण तुम्ही अशा पद्धतीने काम करूनसुद्धा वाढू शकता जेणेकरून भविष्यात इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला उपयुक्त अशी मदत होईल तर या व्यतिरिक्त अजून अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद